नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्निंग आपण पाहणार आहोत मराठी कुमार भारतीय पाठ नंबर दहा चला आपण पाठ बघायला सुरुवात करूया तर आपण पाठ नंबर दहा आपलं आहे तर या पाद्राचे लेखक आहे अरविंद जगताप यांचा जन्म एकोणीशे सत्याहत्तर मध्ये झालेला आहे तर बघा आपण वाचूया प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचे व्हायचे पण राहून जायचं घाबरू नका मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा शाळेत तुम्ही एवढं घाईत असता की कधी कधी बोलायचे संदेश मिळत नाही म्हणून हे पत्र तर बघा तर मी तर बघा जे शिपाई आहेत शाळेचे ते बोलतात की नमस्कार तुमच्याशी मी खूप वर्षापासून बोलायचं होतं पण ते काय मी राहून त्याचं असं ते सांगता की तुम्ही घाबरू नका मी कोणी तुम्हाला उपदेश करणारा नाही आहे आणि मी आहे तुमच्या शाळेतला शिपाई म्हणजे आप्पा तुम्ही मला तुम्हाला बोलत असतं पण तुम्ही शाळेत असताना खूप घरी अस असतात म्हणून कधी बोलायची संधीच मिळत नाही म्हणून मी हा पत्र लिहित आहे असं ते म्हणतात तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात तेच खिडकीतून ऐकत असतो कान देऊन हे सगळं लहानपणी राहून गेलं घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी पण तुम्ही सदैव आहात रोज नवीन 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 गोष्टी कानावर पडतात खरं सांगू का मला अजूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात पण तुम्ही योग्यच चिंता करू नका चिंतेने फक्त कपाळावरच्या वाढतात मार्क्स वाढत नाही असो तर बघा ते जे आहेत आप शिव आप म्हणतात की कधी कधी मी तुमच्या तुम्हाला अभ्यासाबद्दल कधीच सांगणार नाही कारण मीच कधी कधी काय तुमचे शिक्षक जे शिकवत असतात तेच मी खिडकीतनं ऐकत असतो कान देऊन आणि कारण हे माझं शिक्षण घेणं हे लहानपणी राहून गेलं कारण आमच्या घरस्थिती जी परिस्थिती ही चांगली नव्हती आम आम्हाला पूर्ण वेळ शाळेत बसता येत नव्हते म्हणून हे राहून गेलं पण तुम्ही ते जा असे पण म्हणताय की तुम्ही फार सदैव आहात कारण तुम्हाला संधी आहे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची नवीन नवीन आणि तुम्ही कधीही अभ्यासाचं उघड चिंता करून घे जा घे घेत गे, न जाऊ जाऊ नका कारण चिंतेने काय होतं ते फक्त कपाळावरच्या आट्या वाढत असतात मार्क्स वाढत नसतात पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार म्हणून एक आठवण करून देतो दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाहीतर शिक्षक तरी पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही पण शिपाई होऊन सुद्धा चांगला काम करता येऊ शकत तर आप ते बघता बघा ते सांगतात म्हणजे आपा सांगतात की पत्र लिहिण्याचं कारण म्हणजे फक्त एवढंच आहे की तुम्ही आता दहावी संपून पुढच्या वर्षी कॉलेजमध्ये येणार आणि तुम्हाला तुमचे जीवनात असं असं वेळ येणार की तुम्हाला तुम्हाला भविष्यात काय व्हायचं याचे तुम्हाला निर्णय आता घ्यावा लागणार आणि आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे आपल्या शाळेत ज्यावेळेस शिक्षक दिन साजरा होतो त्यावेळेस प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाही तर मग शिक्षक तरी व्हायचं असतं पण कोणाला शिपाई व्हायचं नसतं माझं असं म्हणणं नाही आहे की सगळेजण शिपाई व्हायला पाहिजे पण शिपाई होऊन सुद्धा आपण चांगले काम करू शकतो असं आप्पा सांगतात आपण पात्र राहू शकतो ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का मला एकच गोष्ट माहीत आहे कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे काम छोटं नसतं आता चार्जरच बघा चार्जर नसला तरी मोबाईल काही उपयोग आहे का डॉक्टर एवढीच नर्स पण महत्त्वाची असते तुम्ही बघा क्रिकेट कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी त्याला मैदानावरची खेळपती काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं तर बघा ते सांगतात की आपण कौतुकास पात्र पण होऊ शकतो या कामानं तुम्हाला वाटत नाही का मग ते सांगतात की आता एक गोष्ट घ्यावी म्हणजे चार्जरची चार्जर हा एवढा छोटा वस्तू आहे पण जर चार मोबाईलला जर चार्जिंग केली का तर ते काही कामाचं आहे का तसंच ते अजून सांगतात की डॉक्टर तर महान आहेत पण नर्सही तेवढ्याच महान आहेत कारण की नर्स जर नसेल तर डॉक्टरचं काही महत्त्व होणार नाही असं ते सांगतात व तसे ते सांगतात की क्रिकेटचा कॅप्टन जरी विराट कोहली असू या नाहीतर मग धोनी असू पण जे खेळपट्टीची काळजी घेतात त्यांच्यावरही जास्त अवलंबून ही मॅच असते असं ते सांगतात कारण सामान साम सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो समुद्र कि किनार किनारी वाळू शिल्प बनवणारे ओरिसाचे तर बघा ते सांगतात की जे सामन्यात जे खेळपट्टी असते त्याचा खूप मोठा वाच असतो समुद्र समुद्रकिनारी वाळूंच्या शिल्प बनवणारे ओरिसाचे ते पुढचा पेज बघूया आपण सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहे तर बघा जे वाळूच्या बाजूला जे बनवतात ओडिसामध्ये ते म्हणजे सुदर्शन पटनायक ते पूर्ण देशात तर काय प्रसिद्ध आहेत लग्नाच्या मांडवात बसून बसून खूप लोक सने वाजवताना दिसतात पण बेस्मिल्ला खान सने एवढ्या मन लावून वाजवायचा की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचे आहे तर ते सांगतात की तसेच सांगतात की आता आपण बघतो की लग्नात आपण स सनी वाजवताना खूप मनात पाहतो पण बेस्मिल्ला खान हे इतकं मनाने व आवडीने वाजवायचे की त्यांचे आता ते लोकप्रिय झाले व ते सगळे जग त्यांचा लोकप्रिय असे ते सांगतात व तुम्ही आणि तुम्ही कोणती गोष्ट करता ह्याला महत्व नाही महत्व म्हणजे ह्याला आहे की तुम्ही कोणत्या गोष्टीला मन लावून करता ह्याला जास्त महत्त्व आहे असं आपल्याला सांगतात हे मला पटलं पटलं आहे म्हणून आपल्या ग्रंथालयात एकही पुस्तकावर तु, तु, तुम्हाला धूर दिसणार नाही कारण मी तिथे काय काम करतो तुम्हाला असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं मग ते असं सांगतात सांगता की ते म्हणता की मला हे सारं पटलं आहे कारण मी आता काय करतो तर तुम्हाला ज्यावेळेस ग्रंथालयात त्यावेळेस तुम्हाला पुस्तकावर एकही धूळ दिसणार नाही असं जे सांगतात ते अजूनही सांगतात की तुम्ही काम असं करा मी तुम्हाला असं असंच काम करा म्हणून सांगत नाही पण तुम्ही जे पण काम कराल ते पण चांगलं सर्वोत्तम करा असं मला वाटतं असं आप्पा सांगतात मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हायचं आहे पण कधी कधी मला वाटतं Ki, या सगे, या सगे ले 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 की सगळे डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जग जगात या सगळ्या या सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार का तर बघा ते म्हणतात आप्पा म्हणतात की मला माहिती आहे की सगळ्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचे पण जर जगात सगळेच डॉक्टर झाले तर मग इंजिनियर तर मग पेशंट कोण उरणार मग काय नाही तर मग सगळे लोक एकमेकाला काय करणार इंजेक्शन देत बसणार असे ते सांगतात पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं मी फुल फुल तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिले तुमच्यापैकी एखाद्या तरी फुलपाखराच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचे मोहळे होते म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती पण आता खिडकी उघडा त्या मधमाशांचा नीट बघा त्या जसं पोळं बनवतात तसं ते परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण त्या किती कष्ट करून मधगोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल व ते सांगतात की ते म्हणतात की मी तुम्हाला काय बघितले तर फुलपाखरांच्या मागे पडताना पाहिलंय व तसंच तुमच्यापैकी एखाद्याने जण जरी काय करावं तर फुलपाखरांचे सुंदर फू, सुंदर फुलपाखरांचे काय करा तर अभ्यास करावे नाहीतर मग काही जणांनी तुमच्या वर्गाच्या बाहेर जे मधमाशांचा पो खिडकीला जे मधमाशांचा पोळा आहे त्यामुळे तुमची खिडकी बंद आहे ती खिडकी उघडा आणि तुम्ही काय करा तर मधमाशांच्या पोळ्यांचं निरीक्षण करा कारण की ते जेवढे कष्ट करतात तेवढं मानव करू शकत नाही व ते इतके सु सुंदर व सुशील असे घर बांधतात आणि आपण त्यांना बघितल्यावर आपल्याला कळेल की म्हणजे कष्ट कर कष्ट करण्याची वृत्ती आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकते मुंबईत एक माणूस असा आहे सुद्धा आठवड्याला लोकांच्या घरी जातो ओळख नसली तरी आणि काय कर करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो त्याच्या एकट्याच्या का कामामुळे काही काही का, गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचले ते नळ खराब असल्यामुळे वाया जायचं तर बघा मुंबईत एक असा एक माणूस आहे जो काय करतो लोकांच्या घरी जातो जरी ते ओळखे तरी असूया नसू जातो आणि काय करतो तर बाथरूम बेसिनचे काय करतो तर नळ तपासतो जर ते गळके असेल तर त्यांना तर दुरुस्त करतो आणि ह्यांच्या या कार्या कार्यामुळे कार्यामुळे काय झाले का तर आता या या मागील वर्षात काय झाले तर लाखो लिटर एवढे पाणी वाचले कारण की ज्यावेळेस नळ गळकी होते त्यावेळेस पाणी खूप वाया जायचं असं आपल्याला वाचल्यामुळे कळत पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं दुण पाणी पुसण्यावरच महत्त्वाचं काम आहे एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितीये मधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडीवर फुलावरून पुलावरून जावं लागायचं त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले तर बघा जर आपल्याला कळतं की जे म्हणजे पाणी पाणी था एक थेंब पाणी वाचवणे म्हणजे काय तर दुःखी माणसाच्या डो डोळ्यातील आश्र पुसणे असेच आहे व ते व आपा असे सांगतात की तुम्हाला माहीत आहे का की एक मुलाचा वाढदिवस होता त्या मुलाने त्याच्या पैसे वाढदिवसाचे पैसे वाचून काय केलं तर झोपडपट्टीमधल्या ज्या मुलांना नाल्यावरून जावं लागत होतं तर त्यांनी तर त्या मुलाने काय केलं तर ब्रिज बनवण्यासाठी पूल बनवण्यासाठी काय दिले तर तिथे पैसे दिले असं आपल्या भौतिक करण्यासारखं खूप आहे एका माणसाने दहा झाड जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल जगातल्या जगातला सगळ्यात जास्त संपन्न देश होईल भारत कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे तर बघा आप्पा आपल्याला असे सांगता की आप आपलं जे भेट आपल्याला खूप काही सुंदर गोष्टी करण्यासारखे पण ते आपल्याला फक्त केले पाहिजे व ते सांगता की एकाने जरी दहा झाड लावले तरी आपलं देशाचं पूर्ण चित्र काय होईल तरी बदलून जाईल कारण आपल्या देशाची आपल्या देशाची लोकसंख्या ही सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे पण झाडांची नावं विचारली तर दहा झाड सुद्धा माहीत नसतात तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा कबुतर चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आप आसपासचे पक्षी सुद्धा डोळता येत नाही फुलांसुद्धा पाच सात आठच असतात पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं दोन्ही पान महत्त्वाचे असतात तर बघा ते सांगतात व आपल्याला आप असे सांगतात की आजकाल लोकांना काय आहे तर दहा आपल्याला फक्त दहा बारा तेवढे झाडांची नावे आणि प चिमण्या पक्ष्यांची नावे म्हटल्यावर एवढे चिमणी गरुड हेवड्यांचेच माहिती आणि आपल्याला आपल्या आपल्या भोवती असलेले पक्ष्यांचे पण आपल्याला नाव माहिती नसतात व ते आपल्याला असे सांगतात की आपल्याला कशाचेही जास्त आता ज्ञा म्हणजे नाव नसतात आणि पुस्तकाच्या पानात काय असतं तर डोक्याचं खाद्य असतं आणि झाडाच्या पानात असतं ते म्हणजे झाड जगवण्याचं बळ असतं हे दोन्ही पाने काय का, तर आपल्या जीवनातली महत्त्वाचे आहे पाने आहेत दोन्ही दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमाने माणसं किती मोठी झाली तरी त्यांची सावली कोणाला कामी कामी येत नाही तर बघा ते म्हणतात की दोन्हीही काय केलं पाहिजे तर प्रेमाने बघितली पाहिजे कारण की माणूस जरी किती मोठी झाला तरी त्याची सावली आपल्याला कोणा कोणालाही कामाला येत नाही पण झाड मोठं झालं तर कित्येक पिढ्यांना त्याची सावली उपयोगी बसते तुमच्या पुढे घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडे आहे हे जास्त महत्त्वाचं तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडे खूप आवश्यक आहे झाडांचा वेळ असणारी लाखो मुलं गरजेची आहेत तर ते बघतात ते सांगता की आपल्या घरापुढे गाडी असण्यापेक्षा आपल्या घ आपल्या घराच्या परिसरात किती झाडं आहे हे महत्त्वाचे आहे तर जर तुम्ही श्रीमंत आहात तर आव अवश्य तुमच्याकडे गाडी असलीच पाहिजे जर तुम्हाला दाखवायचं आहे की आपला देश श्रीमंत आहे तर आपल्याकडे झाडे असेलच पाहिजे असं सांगतात असं ते म्हणतात कारण की आपल्या आपल्याला लाखो झाडांची झाडांची वेळ असणारी मुलं आपल्याला आहेत असे ते म्हणतात खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात तुमच्यापैकी एक जण तरी सवयी गंधर्व सर्वात जाताना दिसलं पाहिजे तसेच ते सांगतं की आपण खूप खूप पैसे कमायचे आणि बाहेरच्या देशात काय जायचं तर निसर्ग बघायला जायचं त्याच्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे तर आपल्या देशातलं जे, जे निसर्ग आहे ते आपण स समृद्ध संपन्न केलं पाहिजे व ते म्हणतात तुम्ही खूप लोक जा जाणार आहात तर तुम्ही तुमच्यापैकी एक जण ते ज एकतरी जण मला सवयी गंधर्व मोसत दिसलं पाहिजे असं ते सांगतात परीक्षेत पाहि परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेले पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिस दिसायला पाहिजे ते म्हणतात की जर तुम्ही परीक्षेत एक नंबर आलात किंवा चांगला अभ्यास केला तर तुमचं भिंतीवर नाव असेल पण मला काय पाहिजे तर तुमचं एखादं तरी नाव व्यक् दिग्गज लेखक लेखक म्हणून मला आपल्या ग्रंथालयात म्हणून पाहिजे असं ते म्हणतात तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात पण तुमच्यापैकी एखादं तरी शेत स्फोर्डा खायला यायचं आहे मला आपण पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवला आहे जगभरचे लोक बघ बघायला येतात तुम्ही असं नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल याची मला नक्कीच खात्री आहे तर ते सांगतात की तुम्ही जगातले काय करा तर मोठे मोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात पण मला एखाद्या तरी शेतात होरडा खायला यायचं आहे ते म्हणतात व ते अजून म्हणतात की आपल्या पूर्वजांनी जे वेरूळ अजून बनवलं बनवले तसेच तुम्ही पण काहीतर महान व भव्य दिव्य असे गोष्ट बघू बनवून दाखवा आणि मला खात्री आहे की तुम्ही ते नक्कीच करून दाखवाल मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिले तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्त शिस्तीत बसवलेलं बघितलंय पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितले तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे तर ते म्हणतात की मी एवढं तुम्हाला सांगतोय कारण मी तुम्हाला काय केले तर शिक्षकांसमोर शिस्तीत बसताना पाहिलंय पण तुम्हाला मैदानावर मनसोक्त खेळताना सुद्धा पाहिलं आहे गोंधळ करताना सुद्धा पाहिले तुमचा गोंधळ बघून लोक म्हणायचे तर पुढचं बघूया आपण अशी पोरं आम्ही कुठं पाहिले तर लोकं काय म्हणायची की अशी ही पोरं आम्ही कुठेच पाहिले नाही पण मला राग आला नाही तुम्ही मोठे झाल्यावर जग जग म्हटलं पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत तर बघा ते म्हणतात की मला ह्याचा काही लागणार नाही कारण की तुम्ही ज्यावेळेस मोठे व्हाल तर त्यावेळेस पूर्ण जगाने असं म्हणलं पाहिजे की असा मुलगा मी कुठेही पाहिले नाही मला आनंद होईल फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिले गंगामस्ती करताना मैदा मैदानावर स्नेहसंमेलन हॉस्टेलवर असेच मन जगा हे क्षण पुन्हा मिळवता येणार आहे तर बघा ते सांगतात की जे आता तुम्ही जसे आहात तसेच आनंदी राहा असे सांगता व जग विचारेल की तुम्ही तुम्हाला किती टक्के मिळाले पण मी सांगेल की तुम्ही किती गुन्हे आहात असं मी सगळ्यांना सांगेल व मी तुम्हाला वर्गाबाहेर काय करताना पाहिले तर मैदानावर खेळताना पाहिले स्नेह संमेलनावर पाहिले हॉस्टेलवर पाहिले तुम्ही असेच मन सोपतो जगा हे क्षण आपल्याला कधी आपल्या आयुष्यात पुन्हा मिळवता येणार नाही हे गुण पुन्हा मिळवता येणार नाही माझी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी दहावीत किती गुण होते हे कोणाला माहीत नसतं पण ते किती आदर्श व्यक्ती होतं हे सगळ्या जगायला माहित आहे तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्वाचं नाही तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचे आहे दहावीत कुणाचे गुण जास्त असणार कुणाचे कमी असणार पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार मला विश्वास आहे खूप खूप शुभेच्छा तर आप्पा बघा आप्पा आपल्याला दा शेवटच्या जे चरणात आहे ते आपल्याला काय तर भावुक होताना दिसत आहे आप्पा म्हणतात की जे आपले भारताचे माजी राष्ट्रपती आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना दहावीत किती गुण होते हे आपल्याला जर काही माहित नाही माहीत नसतो लोकांना पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळे आपल्याला माहिती आहे तुम्ही आयुष्यात कसं जगता ह्याला काहीच का महत्व नाही तुम्ही जगाकडे कसं पाहता ह्याला सारं महत्व आहे असंच ते सांगतात व दहावीत दहावीत कुणाचे गुण जास्त असणार तर कुणाचे कमी असणार हे तर निश्चितच पण आयुष्यात जे तुम्ही कराल त्या तुमच्यासारखेच तुम्ही असणार म्हणजे जे आपण आयुष्यात करणार आहोत त्यासाठी आपण आपण आपल्यासारखंच करणार आहोत कारण की आपले नकल हे कोणीही करू शकणार नाही तर मला विश्वास आहे खूप खूप शुभेच्छा तुम्ही एक सफल माणूस बनाल असं मला विश्वास आहे खूप खूप शुभेच्छा तर आपण दहावीचे विद्यार्थ्यांना सांगितले की मनसोक्त जागा कसं कशाचा भरण घेऊ नका व हे दिवस परत आपल्याला कधीच मिळवता येत नाही तर जे आपण दहावीचे विद्यार्थी आहेत ते काय करा तर मनसोक्त जगा पण अभ्यासही तेवढाच करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद